छत्रपती शिवराय आणि साधू संतांच्या विचाराची परंपरा असलेला हा महाराष्ट्र, यामध्ये वारकरी संप्रदाय, वारी आणि पंढरीचा विठुराय हे महाराष्ट्राचं वैभव. गेल्या अनेक वर्षापासून देहू आळंदीपासून निघणारी वारी ही पंढरपूरला जाईपर्यंत लाखोच्या संख्येने वारकरी यामध्ये सहभागी होतात. वारकरींची संख्या जशी वाढते तशी महिला वारकरींची संख्याही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आणि म्हणून पायी जवळजवळ 200 किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या या महिला वारकऱ्यांमध्ये त्या 23 ते 24 दिवस पायी चालतात. बीड जळगाव जिल्ह्यामधून या वारी सहभागी होत असताना त्या 1 महिन्यापेक्षा जास्त कालावधी वारीमध्ये चालतात. आणि या वारीमध्ये चालत असताना या महिन्याभराच्या वारीमध्ये किमान एकदा तरी त्यांना मासिक पाळीला सामोरं जावं लागतं. या मासिक पाळीच्या दिवसामध्ये चालताना होणारा त्रास, होणारी कुचंबणा, होणारी त्रिधा त्रिपट आणि या असलेल्या असुविधा यामुळे निश्चितपणाने या महिला चिंताग्रस्त होतात. आणि हे सगळं ओळखून राज्य महिला आयोगाच्या वतीनं आरोग्य वारी गेल्या वर्षापासून सुरू करण्यात आलेली. मी स्वतः वारीमध्ये चालते, त्याच्यामुळे ह्या सगळे प्रश्न समस्या मी जवळून पाहिलेल्या आहेत. आरोग्य वारीचं नियोजन करत असताना गेल्या वर्षी पुणे, सातारा, सोलापूर भागातले जिल्हाधिकारी सीओ यांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन झालं. काही त्रुटी त्यावेळेस राहिल्या असतील, कदाचित पहिलीच वारी असल्यामुळे, पण यंदाची वारी हे गेल्या काही उणीवा आम्ही भरून काढलेत आणि अतिशय उत्तम दर्जेदार अशी व्यवस्था या वारीमध्ये वारकरी महिलांना दिलेली आहे. तर 10 ते 12 किलोमीटरच्या अंतरावरती सॅनिटरी नॅपकिन, वेंडिंग, बर्निंग मशीनची सुविधा दिलेली आहे. चेंजिंग रूम दिलेले आहेत, तज्ज्ञ डॉक्टरांची व्यवस्था केलेली आहे, हिरकणी कक्ष दिलेला आहे, निर्भया पथक जागोजागी असणार आहेत. साताऱ्यामध्ये पिवळ्या रंगाच्या 2-व्हीलरवरती महिलांसाठी आरोग्य दूत असणार आहेत. सोलापूरमध्ये हरितवारी म्हणून महिलांच्या हस्ते गेल्या वर्षी 10,000 वृक्षांची लागवड करण्यात आली, यंदा 15,000 वृक्षांची लागवड होणार आहे. पुण्यामध्ये 5,000 सॅनिटरी नॅपकिनचं वाटप हे आजपासून सुरू होईल. आणि म्हणून पंढरपूरला जाणारी भक्तिमय वारी खऱ्या अर्थाने महिलांची आरोग्य वारी म्हणून देखील यशस्वी होणार याची मला मनापासून खात्री वाटते. आणि अतिशय सुसज्ज अशी व्यवस्था या वारकरी महिलांसाठी दिलेली आहे. गेल्या वर्षी आदरणीय खासदार वंदनाताई यांच्या हस्ते उद्घाटन केलं होतं, यंदा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते या वारीचं उद्घाटन केलेलं आहे. या वारीची व्यवस्था पाहण्यासाठी स्वतः मी वारीबरोबर चालत असताना माझा राज्य महिला आयोगाचा स्टाफ हा संपूर्ण वारीमध्ये बरोबर असणार आहे, जेणेकरून ही व्यवस्था, विसाव्याचे ठिकाण, फिरता दवाखाना आणि ही सगळी सुसज्ज यंत्रणा आम्ही निश्चितपणाने चांगल्या रीतीने पार पाडू आणि चांगली व्यवस्था ही वारकरी महिलांमध्ये. धन्यवाद. दादांनी आपण खूप कौतुक केलं, संवेदनशील आपण आहात आणि जे काही प्रयत्न करतात महिलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून त्यासाठी कायम सोपत मला सांगायला समाधान वाटेल. गेले 16 महिन्याचा राज्य महिला आयोगाचा कालावधी मला मिळाला